खरीप हंगामातील खतं आणि बियाणांच्या पुरवठ्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे लवकरच आढावा बैठक घेणार आहेत. रासायनिक खतांचं लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. काही ठिकाणी खतांच्या चढ्या भावाने विक्री होत आहेत याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा कृषी सेवा केंद्रांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हे प्रकरण गंभीर आहे. बऱ्याच ठिकाणी तक्रार येत आहे. मी स्वतः कृषी मंत्र्यांशी बोललोय की ज्यामध्ये लिंकेज वाढलेलं आहे. अमुक एक प्रकारचं खत पाहिजे असलं लिंकेज करण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्या दृष्टीने ते अतिशय बरोबर नाही. स्वतः धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतलेला आहे या संदर्भात कारवाई करण्याचा. आणखीन कठोर कारवाई करण्याबद्दलच्या सूचना त्यांच्या माध्यमातून देण्यात येतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.